आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय, यामुळे महाराष्ट्रात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. राज्यातील अनेक भागात मागील 3 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाचा हा जोर राज्यात पुढील 2 दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पुढील 12 तासात राज्यातील रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर सातारा पुणे जिल्ह्यात घाटमाथावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. बुधवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.